कारतगा येथे तिसरी आघाडीच्या वतीने विजयी व पराजित उमेदवारांचा सत्कार संपन्न. निप्पाणी तालुक्यातील कारतगा येथे तिसरी आघाडी व विकासरत्न PKPS यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिसरी आघाडीचे विजयी व पराजित उमेदवार तसेच निवडणुकीत सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. कारतगा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिसरी आघाडीने 23 उमेदवार करून 9 जागांवर यश मिळवून सर्वांना अचंबित केले आहे. या निवडणुकीत आघाडीचे 14 उमेदवार पराजित झाले. पराभूत उमेदवार पराभवाने खचून न जाता पुन्हा कामाला लागावे यासाठी तर विजयी उमेदवारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू खिचडे, उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, बाळासाहेब नाडगे व मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले, तिसरी आघाडी व विकासरत्न सोसायटीने नेहमीच तळागाळातील लोकांच्या पर्यंत जाऊन काम केल्याने या निवडणुकीत चांगले यश मिळाले. इथून पुढेही आपण समाजातील गोरगरीब जनता यांचा जात धर्म पंत न पाहता तिसरी आघाडी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून काम करणार आहे. सत्ता मिळो अगर न मिळो पण विरोधी बाकावर बसून देखील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पण जे जे आश्वासन आम्ही दिलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर सत्ता आल्यानंतर करू सत्यात नसलं तर सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार की जे जे आश्वासन तिसऱ्या आघाडीने दिलेलं आहे ते 100% पूर्ण करणार. आणि आम्ही 9 जण कोणाच्या मनात फार लोकांची शंका आहे की राजू तुमच्या शेता जरा घट्ट धरून ठेवा. मी म्हणलो आमच्या शेता पहिल्यापासूनच घट्ट आहे कारण इलेक्शन राहिल्यानंतर लय लोक त्यांच्यावर जाऊन प्रेशर केलं. सरकार म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापण्याचा प्रयत्न आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून करूया. आणि तिसऱ्या आघाडीचा कोण मी चेअरमन झाला तर 23 लोकांनी तिसऱ्या आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता चेअरमन समजायचा. त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता तिसऱ्या आघाडी झाला म्हणजे तिसऱ्या आघाडीचा चेअरमन आहे. आणि माझं मत असं आहे की गोरगरीब जनता पंचायतमध्ये येऊन बसता कामाने थांबता कामाने 2 मिनिटांमध्ये काम व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं शासन जे जे आम्ही बोललंय ते करून दाखवणार आहे कारण तिसऱ्या आघाडीनं ठरविले. ह्या जमाला आम्ही केला तर पुढच्या जमाला लोकांना मला दारात जाऊ देणार कारण बघितले प्रत्यक्षात उदाहरणं. मग लोक येणार आहेत काम सांगणार आहेत तुम्ही प्रामाणिकपणाने सहजन अमदावती घ्यावं ते लोकांचं काम करावं नाहीतर उद्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्हाला लोकांच्या दाराला जाणं फार अडचण होणार आहे. कारण हे राजकारणामध्ये हे सर्व करायला लागतंय जायला लागतंय सहनशीलता राहायला लागतंय. म्हणून बंगाली बाबाला मी विनंती करतो की तिसऱ्या आघाडीचा तू जवळ नेलायस आणि जरा पुढे नेऊन दे सत्ता दे त्या गावामध्ये बंगाली बाबांच्या आशीर्वादानं कृपासून सत्ता स्थापन करूया. गोरगरीब जनतेच्या जे काम असतील प्रामाणिकपणानं न जात ना धर्म ना पक्ष ना पण कोण आम्हाला विरोध केला इलेक्शन मध्ये माहित नाही आमचे विरोध कोण करले माहित नाही ते लोक आलं तर सुद्धा त्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करूया. आमचे विरोधक असेल तर सुद्धा आम्ही घेऊन काम करूया. कार्यक्रमासाठी संजय गावडे, सोमराया गावडे, सुरेश आळते, रावसाहेब हांडे, अजित माणगावे, इम्रान पटेल, इलाई अत्तार, दिलीप खोत, धोंडीराम काशीद, बाबासाहेब आरभावे, संतोष बुडके, अप्पासो भागाजे यांच्यासह सर्व कार्यकर्ते, नूतन ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन करून आभार राजू खिचडे यांनी मानले.